विदर्भात एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना अवकाळी पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। नागपूरची जर परिस्थिती बघितली तर रात्रीपासूनच रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे आणि आता सुद्धा तो पाऊस पाहायला मिळतो आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या दिवसांमध्ये नागपूर गरम असतं त्या दिवसात मात्र नागपुरात आता गारवा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। एकीकडे राजकारण तापलेलं आहे, निवडणुका ज्या आहेत त्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा अंतिम आठवड्याच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मात्र एकंदर जर परिस्थिती बघितली तर या पावसाने कुठेतरी याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि ही हजेरी जी आहे ते या ठिकाणी आपण चित्र जर बघितलं तर नागपुरात सुद्धा पाहायला मिळते आहे की अवकाळी पाऊस जो आहे त्याने वातावरणात गारवा निर्माण केला। ये वाला लेते हैं इन्व्हर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो। इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। यामुळे शेतीला तर नुकसान होणारच आहे, मात्र राजकीय सभा आणि रॅलींना सुद्धा याच्यामुळे अडथळे निर्माण होताना दिसून येत आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।